अविनाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला नेमकं कुठे घोडं अडलं, एवढे सगळे टप्पे पार केल्यानंतरही अजून हा प्रकल्प का होत नाही? मग नेमके झारीतले शुक्राचार्य एकीकडे नागपूर पासून पुण्यापर्यंत विक्रमी वेळात येणारा समृद्धी महामार्ग आपण करतो, त्याचं उद्घाटन करतो, त्यासाठी अभिनंदन करतो, आणि दुसरीकडे 200 किलोमीटर पर आवरने जाणाऱ्या रेल्वेमध्ये जनावरं आल्यामुळे अपघात होतील हा आक्षेप. जय शिवराय. अमोल ते अनमोल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ स्पेशल आहे, स्पेशल पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. महाराष्ट्राचा जो गोल्डन ट्रायंगल म्हटला जातो, या गोल्डन ट्रायंगलमधली ही दोन शहरं जोडणारा हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प. नेमकं या प्रकल्पाची स्टेज काय आहे, हा प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प कुठं अडलाय, याच्याविषयी काय काय शंका निर्माण केल्या जात आहेत आणि त्यावरची नेमकी उत्तरं काय आहेत, यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आज संसदेच्या शून्य प्रहरामध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात माननीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत मी पुन्हा हा प्रश्न रेज केला होता, जेणेकरून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाला गती मिळावी. आणि एक वस्तुस्थिती अशी आहे की रेल्वेला रस्त्यांपेक्षा 1/3 जागा लागते, त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीचा खर्च हा रस्ते वाहतुकीपेक्षा 1/3 असतो. इतकंच नाही तर रोड ॲक्सिडेंट्सच्या तुलनेत रेल्वे हा अत्यंत सुरक्षित ट्रान्सपोर्टचा एक पर्याय आहे, आणि विशेषतः खनिज तेल आयात करणाऱ्या आपल्या देशासाठी रेल्वेचं नेटवर्क वाढणं ही खरोतर काळाची गरज आहे, किंबहुना थेट भाषेत सांगायचं झालं तर ते जास्त शहाणपणाचं आहे. आणि असं असताना स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतक आहे जे एकूण देशातलं रोड नेटवर्क आहे याच्यामध्ये 16 पटीनं वाढ झालेली आहे, 16 पटीनं, परंतु रेल्वे नेटवर्कमध्ये मात्र केवळ 1.27 म्हणजे दुपटीपेक्षा कमी वाढ ही रेल्वेमध्ये झालेली आहे. प्रत्येक सरकारचे प्रयत्न, त्यामुळे कुठल्याही सरकारवर दोषारोप करण्याचा प्रयत्न नाही, पण हा एक महत्वाचा भाग आहे की यामध्ये महाराष्ट्राच्या गोल्डन ट्रायंगलमधल्या पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, आणि गेले 20-25 वर्ष याची सातत्यानं चर्चा होते, याची अनेकदा मोजणी झाल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतात, अनेकदा याच्या घोषणा झाल्यात, अनेकदा यासाठी मंजुरी मिळाली म्हणून लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि काही टप्प्यांवर नेमका हा प्रकल्प आता कुठपर्यंत आलेला आहे ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ, त्याच्या एकूण पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात की नेमका पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प आहे काय. हा सेमी हायस्पीड प्रकल्प म्हणजे केवळ पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रकल्प नाही, तर हा देशातला पहिला ब्रॉडगेजवर धावणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे. मी खूप जाणीवपूर्वक ब्रॉडगेज या शब्दावर भर देतोय, कारण परदेशामध्ये असणारे जेवढे प्रकल्प आहेत हे सगळे हायस्पीड किंवा सेमी हायस्पीडचे प्रकल्प हे स्टँडर्ड गेजवर धावणाऱ्या रेल्वेचे असतात, पण आपल्या माल वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील, आपल्या पॅसेंजर असतील, इंडियन रेल्वे ही ब्रॉडगेजवर धावते. आणि असं असताना हा ब्रॉडगेजचा मार्ग पुणे आणि नाशिक याच्या दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वेसाठी वसवला जाणं, टाकला जाणं, हे केवळ पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रकल्प होत नाही, तर हा जो संपूर्ण भाग आहे नाशिकपासून तो पुण्यापर्यंतचा, जेवढे याच्यामध्ये तालुके येतात या सगळ्या तालुक्यांना एका अर्थानं, इथे इंडस्ट्री आहे म्हणजे सिन्नरमध्ये MIDC आहे, त्यानंतर चाकणमध्ये MIDC आहे, या इंडस्ट्रीयल बेल्टला किंवा हा संपूर्ण फार उत्तम शेती करणारा भाग आहे, म्हणजे कांद्याचं उत्पादन असेल, द्राक्षांचं उत्पादन असेल, डाळिंबाचं उत्पादन असेल, भाजीपाल्याचं उत्पादन असेल, हे सगळं उत्पादन घेणारा फार मेहनती शेतकरी या भागात सुद्धा आहे, त्यामुळे या शेतमालाच्या दृष्टीनं सुद्धा, औद्योगिक मालाच्या दृष्टीनं सुद्धा उत्तर भारताचं रेल्वे नेटवर्क आणि दक्षिण भारताचं रेल्वे नेटवर्क या दोन्ही नेटवर्क्सना जोडणारा सांधा म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे. इतक्या व्यापक दृष्टिकोनातून या प्रकल्पाकडे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे. आणि या प्रकल्पाची जी आत्तापर्यंतची जी मागणी सातत्यानं होत होती, आधी तळेगाववरून पुण्याला कनेक्ट करण्याचा हा एक प्रयत्न झाला होता, पण यामध्ये एक गोष्ट ही राहून जात होती, केवळ प्रवासी वाहतूक ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवली जात होती, आणि केवळ प्रवासी वाहतूक ही गोष्ट जर डोळ्यासमोर ठेवली तर विशेषतः ज्या शेतकऱ्यांची
यामध्ये जागा जाते, ज्या भागामधून ही रेल्वे जाते त्या भागाला व्यापक दृष्टीने किती फायदा होतो हा खरं तर एक याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि त्यामुळे आत्ताचा जो प्रकल्प आहे हा खऱ्या अर्थाने या संपूर्ण भागाला नाशिकपासून ते पुण्यापर्यंतच्या भागाला उत्तर भारताशी आणि दक्षिण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प. आता यामध्ये काय झालंय, नेमका घटनाक्रम काय आहे, म्हणजे 15 फेब्रुवारी 2016 मध्ये मोदी सरकारचा जो मेक इन इंडिया कार्यक्रम आहे याच्या अंतर्गत माजी रेल्वेमंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या ज्या बहुप्रतीक्षित किंवा प्रलंबित रेल्वे मार्ग आहेत यांच्या संदर्भामध्ये एक SPV मॉडेलवर काम करावं याची चर्चा झाली. आणि त्यातून एकूण 9 मार्गांची यामध्ये निवड करण्यात आली आणि यातून एक जॉईंट व्हेंचर कंपनी तयार करण्यात आली, MRITC महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि या अंतर्गत पुणे ते नाशिक ही 235 किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन बनवण्याचं काम हे खरं तर सुरू झालं. यामध्ये सुरुवातीच्या याच्यानुसार खरं तर ही आकडेवारी आहे की एकूण जवळपास 16,000 करोड रुपयांचा हा प्रोजेक्ट एस्टिमेट आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं योगदान 20% असावं, केंद्र सरकारचं योगदान हे जवळपास 20% असावं आणि इतर वित्त संस्थांच्या कर्जाद्वारे 60% रक्कम ही उभी करण्यात यावी असं हे ठरलं आणि त्याचं DPR तयार करण्यात आला. परंतु या संपूर्ण प्रकल्पाला खऱ्या अर्थानं गती मिळाली ती माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्यकाळात. कारण एकूण जर आकडेवारी आपण बघितली तर ही आकडेवारी अशी आहे की याचे कागदपत्र सुद्धा उपलब्ध आहेत, ती म्हणजे प्रकल्प होणार याची केवळ बॅनरबाजी होऊन प्रकल्प होत नाही, त्यासाठीच्या मंजुऱ्या त्यासाठीचे कागदपत्र ही हातात असणं तितकंच गरजेचं असतं. त्यानुसार रेल्वे मंत्रालयानं 2 जून 2020 रोजी प्री इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीसाठी मंजुरी दिली. इन प्रिन्सिपल या प्रकल्पाला मंजुरी जी आली ती 2 जून 2020 मध्ये आली. त्यानंतर 15 एप्रिल 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटनं मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली. मग टेक्निकल सँक्शन जे मध्य रेल्वेकडून येणार होतं ते 20 ऑगस्ट 2021 रोजी आलं. आणि त्यानंतर रेल्वेचं एक टेक्निकल आणि फिनान्शियल बोर्डची जी मंजुरी आहे, नीती आयोगाची जी मंजुरी आहे आणि वित्त मंत्रालयाची जी मंजुरी आहे ही 28 एप्रिल 2022 रोजी आली. आता केवळ एक टप्पा उरलेला आहे आणि तो म्हणजे माननीय रेल्वे मंत्र्यांकडून CCEA म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स ऑफ इंडिया म्हणजे CCEA समोर या योजनेचा जो DPR आहे हा मांडणं फक्त बाकी आहे. परंतु गेल्या 6 महिन्यांपासून, आज मी हाच मुद्दा मांडला तो म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून ही फाईल माननीय रेल्वे मंत्र्यांकडेच आहे आणि ही फाईल पुढे सरकवली जात नाही आणि प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी समोर येतात. यामध्ये जी पूर्वतयारी होती म्हणजे या सगळी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे आणि एकूण 867 हेक्टर यासाठी जमीन लागणार आहे, त्यातली 150 हेक्टर जमिनीचे लँडिंग सुद्धा झालेले आहेत. यामध्ये जे टेक्निकल ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे बोगद्यांचे डिझाईन्स असतील, वायरडक्ट असतील, सिग्नल असेल, टेलिकॉम असेल, हेरिटेज विभागाच्या मंजुरी असतील, या सगळ्या गोष्टी खरं तर पूर्ण झालेल्या आहेत आणि आता प्रत्येक वेळी एक एक आक्षेप हा समोर आणला जातो. आता यातला पहिला आक्षेप काय, यातला पहिला आक्षेप हा आहे की इतक्या वेगानं जाणारी ट्रेन ही जमिनीवर असू नये, कारण त्याला जनावरं वगैरे या सगळ्या गोष्टी मध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे अपघात हे जास्त होऊ शकतात. हा एक पहिला आक्षेप आहे. जो DPR मी पाहिला त्या DPR नुसार या रेल्वेच्या दोन्ही बाजूला खरं तर कंपाऊंड वॉल असणार आहे, फेन्सिंग असणार आहे आणि याच्या पलीकडे नागपूरपासून पुण्यापर्यंत विक्रमी वेळात येणारा समृद्धी महामार्ग आपण करतो, त्याचं उद्घाटन करतो, त्यासाठी अभिनंदन करतो आणि दुसरीकडे 200 किलोमीटर पर आवरने जाणाऱ्या रेल्वेमध्ये जनावरं आल्यामुळे अपघात होतील हा आक्षेप आणून या स्टेजला, म्हणजे जेव्हा एवढे सगळे मी जे सँक्शन सांगितले या सगळ्या सँक्शन्स नंतर टेक्निकल बोर्डाच्या सँक्शन नंतर नीती आयोगाच्या सँक्शन नंतर हा मुद्दा उपस्थित केला जातो, हा प्रश्न खरं तर अनाकलनीय. टेक्निकली याचं उत्तर खरं तर असं आहे की ही जी रेल्वेची लाईन बनल्यानंतर जे सुरक्षा विषयक सर्टिफिकेशन येतं ते कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी हे करतात
आणि जे खरं तर सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करतात. पण असं असताना हा आक्षेप आणला जातो. मग याला एक पर्याय दिला जातो, तो म्हणजे हा पूर्ण एलिव्हेटेड हा रस्ता असावा. एलिव्हेटेड जर हा संपूर्ण मार्ग झाला तर या एलिव्हेटेड मार्गाची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट 3-4 पटीनं ही संपूर्ण वाढते. बरं, सगळ्या जगात जेवढ्या सेमी हायस्पीड किंवा हायस्पीड रेल्वे बनल्या या सुरुवातीला सगळ्या जमिनीवर बनल्या, ती कॉस्ट वाढण्याबरोबरचा दुसरा टेक्निकल फार महत्वाचा मुद्दा आहे की पुणे ते नाशिक दरम्यान जर तुम्ही प्रवास केला असेल तर हा जो संपूर्ण टेरेन आहे याच्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे काही भाग आलेले आहेत, त्यामुळे हा टेरेन प्लेन टेरेन नाही. म्हणजे मराठवाडा असेल किंवा काही प्रमाणात विदर्भ असेल, हा एक काही प्रमाणात प्लेन टेरेन जो मिळतो हा सह्याद्रीच्या रांगांच्या बाजूने असणारा संपूर्ण भाग असल्यामुळे इथे प्लेन टेरेन नाही. बरं, रेल्वेला यामध्ये फार खर्च आहे का? तर रेल्वेचा एकूण जो अधिभार दिसतोय तो केवळ 3,143 करोड रुपये आणि यामध्ये रेल्वेला 3 वर्षात हा निधी द्यायचा आहे. म्हणजे 3,143 करोड. आज माननीय रेल्वे मंत्र्यांनी संसदेमध्ये सांगताना सांगितलं, जवळपास 60,000 करोड ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सॅलरी जाते, 45,000 करोड जवळपास हे पेन्शनवर जातात. आणि असं असताना महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी फक्त 3,143 करोड रुपये देणं रेल्वेला गरजेचं आहे. त्यातही 1,235 करोड हे रेल्वेच्या जमिनीच्या मॉनिटायझेशन मधून येणार आहेत आणि केवळ 1,900 करोड 3 वर्ष म्हणजे जवळपास 650 करोड एका वर्षाला. अशा पद्धतीनं हा खरं तर रेल्वेचं योगदान आहे आणि तरी सुद्धा याच्यावर एक आक्षेप घेतला जातो. दुसरा याच्यामध्ये एक आक्षेप सातत्यानं घेतला जातोय, तो म्हणजे की MRIDC ही स्टेट गव्हर्नमेंटची JV आणि अशा प्रकल्पामध्ये स्टेट गव्हर्नमेंट बरोबर जाण्यापेक्षा रेल्वेने हा प्रकल्प हाती घेतला तर काय होईल, याविषयीची एक आकडेवारी मी खरं तर तुमच्या समोर मांडू इच्छितो. कारण 2009-10 पासून झोनल रेल्वे महाराष्ट्रातल्या 3 प्रकल्पांवर काम करते. यातला एक प्रकल्प आहे की अहमदनगर परळी बीड हा प्रकल्प आहे, वर्धा यवतमाळ नांदेडचा एक प्रकल्प आहे, वडसा देसाईगंज आणि गडचिरोली हा एक प्रकल्प आहे. जो अहमदनगर बीड परळी वैजनाथचा प्रकल्प 261 किलोमीटरचा आहे, वर्धा ते नांदेडचा 285 किलोमीटरचा आहे आणि वडसा गडचिरोली हा 54 किलोमीटरचा आहे, ज्यामध्ये रेल्वे 50% आणि राज्य 50% किंवा एका प्रकल्पात रेल्वे 60% आणि राज्य 40%. विचार करा, मी तुमच्या समोर हा कागद दाखवतोय, 2009 सुरू झालेला हा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाची सँक्शन कॉस्ट होती 1,134, आज त्याची कॉस्ट गेलेली 4,778. 2010 सुरू झालेला हा दुसरा प्रकल्प, 2010 सँक्शन झालेला हा तिसरा प्रकल्प. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर याची सँक्शन कॉस्ट काय आहे, ही वाढलेली रक्कम काय आहे. आणि असं असताना अजूनही वर्क इज स्टिल इन प्रोग्रेस, वर्क नॉट येट स्टार्टेड ही परिस्थिती 10 वर्षांनंतर झोनल रेल्वेची आहे. आणि त्यामुळे SPV अविश्वास दाखवणं मला वाटतं हा कागद पुरेसा बोलकाय. आणि या माध्यमातून हीच आपण मागणी करतो, सातत्यानं मागणी करतो, ती म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा. कारण या संपूर्ण भागाची भाग्यरेषा बदलण्याची ताकद या प्रकल्पामध्ये. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारकडे ही सुद्धा माझी मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला नेमकं कुठे घोडं अडलंय ते एकदा सांगावं. कारण माननीय मंत्री महोदयांशी मी चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प व्हावा असं त्यांनाही वाटतंय. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या कार्यकाळात, मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात ही SPV सुरू झाली, तेही या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत. मग नेमके झारीतले शुक्राचार्य कोण, म्हणजे काही प्रश्न उपस्थित राहतात. एवढे सगळे टप्पे पार केल्यानंतरही अजून हा प्रकल्प का होत नाही, एक म्हणजे नेमके झारीतले हे शुक्राचार्य रेल्वेमधले कोणी आहेत का? कारण सरकारमधल्या तर प्रत्येक जण यामध्ये सकारात्मकता दाखवतो. मग हा प्रकल्प राज्य शासनाच्या एका SPV जॉईंट व्हेंचरमध्ये न होता तो रेल्वेकडे यावा म्हणून प्रयत्न करणारे कोणी आहेत का? हे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत जे महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येत आहेत, जे सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या आड येत आहेत? आणि महत्वाचं म्हणजे
मी सुरुवातीला जसं म्हणालो की खनिज तेलाची आयात करणाऱ्या आपल्या देशात इतक्या चांगल्या पद्धतीने एक प्रकल्प होत असेल, रेल्वे नेटवर्क वाढत असेल, तर त्याला आडकाठी करणारे हे झारीतले शुक्राचार्य कोण, हा पहिला प्रश्न येतो. आणि दुसरा प्रश्न, दुर्दैवानं याला कदाचित राजकीय वास येऊ शकतो, पण एक महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा होत असताना आधी तो प्रकल्प व्हावा, तोपर्यंत या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल द्यायचा नाही, असं काही सरकारच्या मनात आहे का? याही प्रश्नांची उत्तरं ही सातत्यानं तुमच्या माध्यमातून मी मांडत राहीन. आणि या प्रश्नांची उत्तरं यासाठी मिळणं गरजेचं आहे कारण राजकारण बाजूला ठेवून शाश्वत विकासाची वाट ही महत्त्वाची आहे. आणि नाशिक ते पुणे या संपूर्ण भागासाठी एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या एकूण विकासाच्या दृष्टीनं सुद्धा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी आत्तापर्यंत या प्रकल्पाची काय स्थिती आहे ही तुमच्यासमोर मांडली आणि या प्रकल्पासाठीचा पाठपुरावा या पुढच्या काळातही सदैव सुरू राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. धन्यवाद. जय शिवाय.